तर मुंग्या राजा. मुंग्या हा एक अतिशय जुना प्राणी आहे पृथ्वीवरचा. ह्या मुंग्यांच्या आचरणावरनं क्रियेवरनं एक नवीन सायन्स डेव्हलप झाला आहे, त्याला म्हणतात स्वाम इंटेलिजन्स. स्वाम इंटेलिजन्स, SWARM, स्वाम म्हणजे जथ्था, थवा. तर प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल इंटेलिजन्स असतो, तसा थव्याचा एक स्वाम इंटेलिजन्स असतो. आणि त्याच्यानुसार या मधमाशांचं कसा एक थवा असतो बघा, पक्ष्यांचा एक थवा असतो, सदैव एकत्रच राहतो. तसं मुंग्यांचं एक मोठीची मोठी टोळी असते, त्याचा अभ्यास गेली 30-40 वर्ष शास्त्रज्ञ करतात. आणि त्याच्यामधून स्वाम इंटेलिजन्स नावाची एक मोठी ब्रांच सायन्सची तयार झाली, की त्या स्वाम इंटेलिजन्स नावाच्या ब्रांचमधून आज शास्त्र सायन्सची प्रगती अतिशय जोरदारपणे चालू आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की ह्या मुंग्या काय काय करतात. ज्यांना आवड आहे ना तरी बघा, स्वाम इंटेलिजन्स अँड्स कॉलनी, अँड्स कॉलनी, ओके. आणि तुम्हाला कळेल ह्या मुंग्या घर तर सुरेख बांधतात, अक्षरशः किल्ल्यासारखं घर बांधतात आतमध्ये. म्हणजे एका शास्त्रज्ञाने, मला काही चुकत असेल आकड्याचं करेक्ट करा बाळा, एका शास्त्रज्ञाने ते संपूर्ण डेड झालेलं जे एक वाळूळ होतं जमिनीखालचं, त्याच्यामध्ये सिमेंट भरलं, लिक्विड सिमेंट. तर संपूर्ण वाळूभर पसरण्यासाठी त्यातले मधले चॅनेल्स, खोल्या, अमोहिजोरी, तर त्याला किती किलो लागलं? 10 टन सिमेंट लागलं. म्हणजे मुंग्यांच्या वाळवायची क्षमता किती असं लक्षात घ्या. आपण मुंग्यांना एक क्षुद्र प्राणी म्हणतो ना, त्या मुंग्यांच्या वाळवाचा डायग्राम नीट तयार करण्यासाठी त्याला 8 टन 10 टन सिमेंट आत ओतावं लागलं, तेव्हा ते स्ट्रक्चर तयार झालं. ह्या मुंग्या अन्न गोळा करतात, एकमेकात त्याला बोलता येत नाही बिचारा, बरोबर. फक्त काही विशिष्ट संगीतानुसार एकमेकाला गाईड करतात, एवढंच त्याचं नवीन घर शोधतात स्वतःसाठी, एवढंच त्याचं. काही मुंग्या शेती करतात. कसं वाटलं ऐकून? येस, काही प्रकारच्या मुंग्या, आपल्या ह्या साध्या कॉमन मुंग्या, ह्या शेती करतात. काही प्रकारच्या मुंग्या पशुपालन करतात. आता शेती करायचं तर ते ज्वारी बाजरी लावतात असा विचार करू नका, पण त्या काही प्रकारचे फंगस वाढवतात आणि आपोआप वाढत नाही, त्या वाढवतात प्रयत्नपूर्वक. आपण शेती करतो, वाफे करतो शेतीचे, तसे वाफे करून ते शेती करतात. आपण जशी गाई गुरं पाळतो तशी त्या एक प्रकारची कीटक पाळतात, त्या कीटकांकडून ते मध गोळा करून घेतात, त्याला पाहिजे त्या गोष्टी गोळा करून घेतात आणि परत त्यांना खायला पण घालतात आणि पोसतात पण, आणि त्याला पकडून पण ठेवतात. एवढंच त्या एका वाळवातल्या मुंग्या दुसऱ्या वाळवातल्या मुंग्यांवर हल्लाही करतात आणि त्या लोकांना पकडून, त्याच्यामधल्या मुंग्यांना पकडून आणून आपले गुलाम बनवून ठेवतात. म्हणजे कळेल की माणसा एवढीच मुंगी श्रेष्ठ आहे का किंमत मी तर म्हणेन जास्त श्रेष्ठ आहे का, आणि ती साईज केवढी छोटी आहे.